एक सांगू, मी खरंच खूप दिवसानंतर इतकं मनमोकळं असतो. मी पण. पण आपण पळून जाऊन लग्न केलं नाहीये हे एका अर्थी बरंच झालं नाही. निदान आपल्या घरचं लग्नाला तयार तरी झाले. खरंय. पण आपण खरंच पळून जाऊन लग्न केलं असतं तर काय झालं असतं रे? आपल्या घरचे केवढे चिडले असते आपल्यावर, कदाचित कायमचे संबंध तोडले असते. मग काय करणार होतो आपण, कुठे जाणार होतो? मधुरा, आता कशाला या गोष्टींचा विचार करतेस? इट्स ओके, आपण दोघ सुखानं राजा राणीचा संसार करू. आपण दोघच तुझ्या घरचेही आहेत की आपल्या बरोबर, सगळे मिळून सुखाचा संसार करू. ऍक्च्युली माझ्या घरचे असतील की नाही माहित नाही. म्हणजे? ऍक्च्युली मम्मा पप्पा आजी साताऱ्याला जायचं म्हणतात आणि वृषाली अंधेरीला जाणार आहे तिच्या मैत्रिणी बरोबर. ती स्ट्रगल करायचं म्हणते, एक रूम घेऊन राहणार आहे. आपण एक काम करूया का, आपण माझ्या आई बाबांना आणि यशला आपल्या बरोबर राहायला बोलूया. पार पार का हे घे. अग आई, आम्हा सगळ्यांमध्ये तूच मोठी आहेस ना. आज ठरलं का मी मोठी आहे ते? अग त्यात ठरवायचं काय, तू आहेसच मुळी. आहे ना, मग विचारतोस कशाला मी मोठी आहे का म्हणून? नाही नाही आई, आता तू मोठी आहेस ना, मग तूच मोठेपणा घ्यायला नको का? अरे मला मोठेपणा द्या असं मला म्हणायचंच नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की मुलीकडच्यानी मुलाकडच्यांना फोन केला पाहिजे, तशी प्रथा आहे आणि ती आपण पाळायला हवी. मला मान्य आहे, पण मला सांग मागच्याची बोलणी कुणामुळे फिसकटली? सांग ना कुणामुळे फिसकटली. अगं सांग ना, मला आठवत नाहीये. अहो आपण मुलीकडनं अव्वाच्या सव्वा मागणी केली होती ना म्हणून. हा मग मी काय म्हणतो, तू आता लेल्यांना फोन कर, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल. अच्छा, म्हणजे तू केलेला अपमान ते विसरतील. अपमान? मी कुठे त्यांचा अपमान केलाय? मी त्यांचा एकदाही अपमान केलेला नाही. आणि ते जर म्हणत असतील की मी त्यांचा अपमान केलाय तर मला फोन करायचाच नाही. एवढंच कशाला, मला लग्नाला सुद्धा यायचं नाही. नाही नाही अगं, तसं ते बिलकुल नाही म्हणाले.